आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निवडून आले अमरसिंह पाटील, गुलालात न्हाला दत्त कारखाना परिसर, मतदार जागा झाला गणपतराव पाटील. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी अमरसिंह पाटील हे निवडून आले, तर नगरपालिकेवर त्यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीची निर्विवाद सत्ता आली. निवडून आल्यानंतर अमरसिंह पाटील हे दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिरोळ दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांचा सत्कार केला. यावेळी शेखर पाटील आणि सर्जराव शिंदे हे गुलालात न्हाऊन निघाले होते. कारखाना कार्यस्थळावर शाहू आघाडीच्या उमेदवार आणि नगरसेविका जयश्री प्रसाद धर्माधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील, स्वर्गीय दिनकरराव यादव, स्वर्गीय दत्ताजीराव कदम यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या सत्कारप्रसंगी दत्त कारखाना परिसरात सगळीकडे गुलालच गुलाल झाला होता आणि कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील सर्वांना अभिवादन करत होते. विजयी झाले अमरसिंह पाटील आणि आनंद झाला दत्त कारखाना परिसराला, अशा प्रतिक्रिया शेखर पाटील यांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा दाखवून देत होत्या. तर गणपतराव पाटील हे वारंवार अमरसिंह पाटील यांच्याशी हस्तांदोलन करत अभिनंदन करत होते. महानकर न्यूज साठी शिरोळहून दत्तात्रय कदम.